महाराष्ट्रातील दररोज 65 लाख लोकांना सुरक्षित सेवा देणाऱ्या एसटी कामगारांवरती आज उपासमारीची वेळ आलेली आहे। राज्यामध्ये 25 तरुण कार्यकर्त्यांनी आर्थिक नैराश्यपोटी आत्महत्या केलेल्या आहेत। काय दोष आहे आमचा की महाराष्ट्रामध्ये कोरोना काळामध्ये सगळं काही बंद असताना आम्ही आमची सेवा दिली, कोरोनामुळे आमचे 306 कर्मचारी मृत झालेले आहेत, परंतु एसटी कर्मचाऱ्यांना काय द्यायची वेळ आली की त्यांच्याकडे त्यांचं बॅलन्स शीट दाखवलं जातं। आज आमचा महागाई भत्ता प्रलंबित आहे, आमचा घरभाडे भत्ता प्रलंबित आहे, वेतनवाढीचा दर प्रलंबित आहे, दिवाळी सरकार सण तोंडावरती आलेला आहे, आमचा पगार सुद्धा अनियमित होतोय। आणि म्हणून राज्यातल्या सर्व श्रमिक संघटनांनी, एसटी महामंडळातल्या सर्व संघटनांनी एकत्रितरित्या कृती समिती केलेली आहे, मुंबईमध्ये त्याची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये 3 प्रकारचं आंदोलन करण्याचं ठरलेलं आहे, ज्यामध्ये 27 ऑक्टोबरला आम्ही राज्यभरामध्ये बेमुदत आमरण उपोषण करत आहोत। या उपोषणामध्ये आमचा घरभाडे भत्ता, आमचा महागाई भत्ता, आमचा वेतनवाढीचा दर आणि इतर आर्थिक मेडिकल बिल वगैरे त्या गोष्टीची पूर्तता झाली पाहिजे, अन्यथा आमरण उपोषण आमचं होणार आहे। या एसटी महामंडळाचं विलिनीकरण राज्य सरकारमध्ये करावं, म्हणून हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आम्ही धडक महामोर्चा काढणार आहोत। राज्यातील बहुसंख्य कर्मचारी या मोर्चामध्ये सहभागी होतील। आणि तिसरी गोष्ट, या एसटी महामंडळाचं विलिनीकरण राज्य सरकारमध्ये व्हावं म्हणून एसटी कामगार संघटनेच्या राज्य कार्यकारिणीमध्ये कृती समितीमध्ये ठरल्याप्रमाणे आम्ही बेमुदत संपाचा निर्णय घेतलेला आहे। त्याच्या मतदानाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे आणि एसटी कामगारांच्या हक्काची, न्यायाची आणि विलिनीकरणाची अंतिम महासंग्राम आता सुरू होते, त्याची तयारी सुरू केलेली आहे। याची दक्षता सरकारनं घेऊन एसटी कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवरती लक्ष देऊन त्या पूर्तता करावी, अन्यथा महासंग्राम अटळ आहे।